ही विधानसभेला तुम्ही जसं माझं काम करता तसंच काम तुम्ही करायचं आहे, फक्त निशाणी कमळ म्हणून सांगायचं, बस एवढंच करायचं. काय आणि त्याच्याबद्दल तक्रार जर कोणाला करायची असेल तर ते आमदार सांग, जे उमेदवार आम्हाला सांगतील ना, मग इथे कमी पडते ते. आणि मग नाराज आहे की काय, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसतं का नाराज वगैरे, जर बघा काय तुम्ही जर नाराज आहे ना अमुक आहे ना, काय ना महिने मांगा ना म्हणजे मी लखत ते नाराज काय व्हायचं आहे. जरी आपण आज प्रचार करत असला तरी पण आपण कुठेतरी नाराज आहात आहे चर्चा होत असते, काय सांगा. चर्चा तुम्ही करता ना, आमचे कार्यकर्ते कोण चर्चा करत नाही. माझं हे 10-8 दिवसामध्ये तिसरे चक्कर आहे इथे. परत पंकज भाऊ तर मुक्कामीच होते आणि आता आमचे कार्यकर्ते पण जे आहेत, मग ते आमचे तालुका अध्यक्ष मंडळ असतील, नाहीतर ते आमचे ते भवरसाहेब असतील, बाळासाहेब लोखंडे असतील, अनेक कार्यक्रम विधानसभा अध्यक्ष आमचे वसंतराव आहेत, अशा अनेक शहरातलं ते लोणारे आहेत. आणि त्यांची सगळ्यांच्या कार्यकर्त्याची नावं नाही घेत मी, परंतु ते एकेका गावामध्ये मिटिंग घेत आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो, माझ्या निवडणुकीलासुद्धा मी प्रत्येक गावामध्ये मिटिंग घेत नाही, हीच मंडळी करतात. मी फक्त जाहीर सभा करतो इकडे एक आणि लासलगाव भागामध्ये, बाकी फक्त त्यांना मार्गदर्शन करतो. आणि हे सगळं जे आहे ते कार्यकर्ते सर्व सांभाळत असतात. मला ते शक्यही होणार नाही ना प्रत्येक गाव जाणं. त्यामुळे मागे मी जेव्हा त्यांना सांगितलं की विधानसभेला तुम्ही जसं माझं काम करता तसंच काम तुम्ही करायचं आहे, फक्त निशाणी कमळ म्हणून सांगायचं, बस एवढंच करायचं, त्याप्रमाणे सगळे कामाला लागलेले आहेत. ते अरुण थोरात ते पण असतात, ते पुंड आहेत, ते असतात. आता किती किती नाव होतं आम्ही घ्यायचे तिकडे पण, डी के जगताप BJP प्रमुख ते असतात, शेवाळे असतात, सगळी मंडळी असतात, आमची कामं करत असतात. आणि आमचं काम आम्ही करतो आहोत काय. आणि त्याच्याबद्दल तक्रार जर कोणाला करायची असेल तर ते आमदार सांग, जे उमेदवार आम्हाला सांगतील ना, मग इथे कमी पडते ते, त्यांचा आमचा संपर्क असतो ना, किंवा त्यांचे जे प्रमुख कार्यकर्ते ते सांगतात, त्याप्रमाणे आम्ही करतो ना. आणि मग नाराज आहे की काय, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसतं का नाराज वगैरे, जर बघा काय तुम्ही जर नाराज आहे ना अमुक आहे ना, नाराज काय व्हायचं आहे काय. मी स्वतःच सांगितलं नाही म्हणून मी नाराज का बरं व्हायचं, नाकारला असं जर आलं असं तर मी एक काय मला थोडंसं वाईट वाटलं असतं. आता काय वाईट वाटायचं, आता मी एवढंच काय ना महिने मांगा ना म्हणजे मी लखत आम ते नाराज काय व्हायचं आहे. शेवटचा एक प्रश्न, आमचा काही वादच नाही आहे. आमचा वाद फक्त जे आहे, वाद असं नाही, मागणी आहे की आमचे जे कांदे, जे ऑनियन मार्केट जे कांदे लासळगाव मार्केट असेल तर येवलं मार्केट, त्या कांद्याला हे नेहमी नेहमी एक्सपोर्ट बंद करतात, कधी चालू करतात, कधी काय, त्याऐवजी जे आहे ना तुम्ही काहीतरी एक हमी भाव आम्हाला ठरवून द्या, तेवढे पैसे आमच्या शेतकऱ्यांना कमीत कमी मिळाले पाहिजेत, मग तुम्ही मानवनिर्मित जे काही तुम्हाला बंधन टाकायचे असतील ते मोकळ्यात. परंतु एकीकडं जे आहे आसमानी संकटे येतात, त्याच्यामध्ये शेतकरी जो आहे हा अडचणीत येतो. आणि चांगलं पीक आलं तर जे आहे, मी याला मानवनिर्मित म्हणतो कारण एक्सपोर्ट चालू आहे, आणि मध्येच तुम्ही तो धंदा बंद केला म्हणजे तो मानवनिर्मित आडकाठी ती झाली. तर हे करताना जे आहे आपल्या लोकांनी शासनानं आम्ही त्यांना सांगणार आहोत की ठीक आहे तुम्हाला जे काही करायचं करा, पण शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही, ते नुकसान भरून देण्यासाठी काहीतरी जे आहे एक फॉर्म्युले तयार करा आणि मग करा ना. शेतकऱ्याचं नुकसान होता कामानं, असं 600 रुपये क्विंटलचा जर खर्च असेल आणि 600 रुपये जर शेवटी येत असेल, ते न येता गाडी भाडा अंगावर येत असेल आणि बाहेर फेकून द्यावं लागेल, तर शेतकरी मग काय करणार. तर आम्हाला जसं तुम्ही तांदूळ गहू इतर धान्य जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये एक हमीभाव ठरवून दिलेला आहे आणि त्याप्रमाणे जे आहे तुम्ही खरेदी पण करता, त्या हमीभावानुसार शेतकरी पण तुम्हाला देतात. किंवा विदर्भ आणि इथे इथे आपण भात पिकवतो ज्याला धान म्हणतात विदर्भामध्ये, त्यांना हमीभाव तर आहेच पण त्याचबरोबर राज्य सरकारकडून बोनस किंवा इन्सेंटिव्हसुद्धा दिला जातो. 40,000 रुपयापर्यंत एका हेक्टरला 20,000, 2 हेक्टरला 40,000,
म्हणजे त्यांचा हमीभाव हा वेगळा त्यांना मिळतो, अधिक 2 हेक्टरचे 40,000 रुपये प्रत्येक धानाच्या शेतकऱ्याला मिळतात प्रोत्साहनपर भत्ता म्हणून। कारण अशी काहीतरी योजना कांद्याच्या बाबतीतसुद्धा आपल्याला करता येईल का याचा विचार करावा। बाकीच्या कांद्यांचा काही विचार करायचा गरज नाही।